नांदेड़ जुनूब असेंबली हलके से वंचित बहुजन आघाड़ी के नामजद उम्मीदवार फारूक अहमद की तशहीर के सिलसिले में आज एडवोकेट प्रकाश बाला साहब अम्बेडकर की अहलिया अंजलि ताई अम्बेडकर ने नांदेड़ का दौरा किया। फारूक अहमद के साथ अंजलि ताई अम्बेडकर ने बड़ीरामपुर, धनेगांव, वाजेगांव, बिलालनगर, वाघाला, राहुलनगर इलाकों का पैदल दौरा किया। यहां मकामी लोगों से मुलाकातें की गई और उन्हें वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार के हक में वोट देने की अपील की गई। अंजलि ताई अम्बेडकर की आमद का पता चलते ही दलित समाज के लोगों ने इन्हें बहुत इज्जत दी और इनसे मुलाकात करके खुशी का इजहार और उनके अपील के मुताबिक हक राय दही के इस्तेमाल का यकीन दिलाया। मी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अशासाठी म्हणते की बौद्ध समाज असो, दलित समाज असो, मातंग समाज असो, मुस्लिम समाज असो किंवा आदिवासी समाज असो, या समाजाची आतापर्यंत फक्त मत ओरबाडण्याचं काम या राज्यातल्या मुस्लिम नेतृत्वाचं संपूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आपण अत्यंत आता सावध होण्याची गरज आहे। एका बाजूला आपल्याला आपल्यावरती बीजेपीची बी टीम असल्याचा आरोप करायचा आणि दुसऱ्या बाजूला निदान काही जागांवरती तुम्ही आमच्या विरुद्ध उमेदवार तरी उभे करू नका अशासाठी खेटे घालायचे हे अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभेच्या वेळेला सुद्धा केलं, विधानसभेच्या वेळेला सुद्धा केलं आणि त्यातले काही जण तुमच्या जिल्ह्यातलेच उमेदवार आहेत हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगू इच्छिते। जेव्हा काँग्रेसच्या लोकांचे पहिल्यांदा निरोप यायला लागले की युती करा, तेव्हा आपण काँग्रेसच्या नेत्यांना एक पत्र पाठवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की काँग्रेस सारख्या पक्षाला भाजपच्या बी टीम बरोबर काय युती करायची आहे, काय आम्हाला कोणं उलगडत नाही आहे, तेव्हा आमच्याबद्दलची तुमची भूमिका स्पष्ट करा। त्याच्यावर गुळगुळीत उत्तर अतिशय पृथ्वीराज चव्हाणांनी आणि अशोक चव्हाणांनी दिलं की काही गोष्टी निवडणुकीमध्ये कळाव्या लागतात।